नमस्कार मित्रांनो, व्ही एम नागे ॲडव्हेंचर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं शिवमय भगवत स्वागत आहे. सापांविषयी व त्यांना पकडण्याविषयी संपूर्ण माहिती असल्याशिवाय त्यांना पकडण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या घरात किंवा घराच्या आसपास साप आढळल्यास जवळच्या सर्पमित्रांशी संपर्क साधा. आमचे येणारे नवीन व्हिडिओ मोफत पाहण्यासाठी तुम्ही ही प्रोसेस करा. यामुळे आपल्याला जे आमचे नवीन व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहतील व त्याचा आपण लाभ घेऊ शकाल. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही पाहताय की आपल्या संपूर्ण देशामध्ये, जगामध्ये, आपल्या राज्यामध्ये कोरोना हा विषाणू आपले पाय पसरत आहे व सध्या आपल्या भागात सुद्धा पेशंट वाढत आहेत व या कोरोना रोखण्यासाठी आपलं सरकार, पोलीस प्रशासन, डॉक्टर, नर्स हे आपले जीवाची बाजी लावून तिथं काम करत आहेत. तरी तुम्ही त्यांना सहकार्य करण्यासाठी कृपया घरातून बाहेर पडू नका. गरज असेल तरच फक्त घरातून बाहेर पडा. जास्त गर्दी करू नका. जे सरकारची जे सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांचे पालन करा. जर आपण जर या सूचनांचे पालन नाही केले, आपण जर याला गांभीर्याने नाही घेतले तर हा कदाचित जर एकदा वाढला तर याच्यावर परत नियंत्रण ठेवणं आपल्याला शक्य होणार नाही. तुम्ही इटलीचं पाहताय की इटली हा वैद्यकीयदृष्ट्या जगातील टॉपचा देश आहे, तरी सुद्धा त्या ठिकाणी या कोरोनाने नाकीनं आणलेले आहेत. ती जर परिस्थिती आपल्या इथं उडवली तर त्याला रोखणे आपल्याला खूपच कठीण जाईल. त्यामुळे संयम बाळगा. आपण स्वतःला श्री शिवछत्रपतींचे मावळे समजतो. शिवरायांनी सुद्धा अनेक ठिकाणी संयम राखला होता, म्हणून तरी आपले हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. त्यामुळे तुम्ही ती थोडासा संयम राखा, काळजी घ्या स्वतःची, दुसऱ्यांची, आणि या कोरोनाशी लढण्यासाठी तुम्हाला गणेशाची बुद्धी, चाणक्याची सिद्धी, हनुमंताची ताकद मिळो. ती तुळजापूर निवासी आई भवानीच्या चरणी, श्री रायगड निवासी श्री शिवछत्रपतींच्या चरणी, वडतुळापूर निवासी श्री शंभू छत्रपतींच्या चरणी व या हिंदवी स्वराज्यासाठी लढलेल्या व धारातीर्थी पडलेल्या सर्व मावळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो. व आपण आता हा जो पुढील व्हिडिओ आहे सापांचा तो पाहू, आणि तो व्हिडिओ पाहून झाल्यानंतर हे साप असे एकत्र काय येतात, असे का खेळतात किंवा त्याच्या मागचं कारण काय आहे, त्याविषयी गैरसमज काय आहे, ते आपण जाणून घेऊ. हो हो, चालू चालू. मित्रांनो, आताच तुम्ही व्हिडिओ पाहिला. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा, आणि व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब नावाचं चिन्ह आहे ते टच करा. त्यापुढे जे बेल आयकॉन येईल ते बेल आयकॉन टच करा व हा चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून ह्यासारखी नवीन व्हिडिओ व जी नवीन माहिती आहे तुम्हाला मिळत राहील. आता आपण या व्हिडिओ मागचं जे व्हिडिओ तुम्ही पाहिलं, जे साप होते कोण खेळणारे, त्याच्याविषयी समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. आणि मार्च, एप्रिल या महिन्यामध्ये हे आपल्याला घराच्या आसपास, रानामध्ये, रस्त्याच्या कडेला वगैरे यासारखे दोन साप आपल्याला नेहमी खेळताना दिसतात. याविषयी लोकांच्या मध्ये गैरसमज असा आहे की हे दोन साप नर व मादी असते, तिथे एका सापाला मारलं तर दुसरा साप आपल्याला बदला घेतो, किंवा असे साप दिसले लोक त्यावरती पांढरे कापड टाकतात, हा कुंकू टाकतात, असा अनेक गैरसमज आहेत. पण महत्वाची गोष्ट म्हणजे
ज्या सापन आपण नर मादी किंवा जुळे साप म्हणत असतो ते दोन्ही पण नर साप असतात. आता होतं काय की ज्यावेळी हा जो महिना आहे मार्च एप्रिल हा धामण किंवा नाग या सगळ्या सापांच्या मिलनाचा काळ आहे. या मिलनाच्या काळामध्ये जी मादी साप असते मादी धामण साप ती ज्या भागामध्ये फिरते त्या भागामध्ये विशेष प्रकारचा वास सोडत जाते आणि त्या वासाचा पटलाग करत तो वास एका वेळी अनेक नरांना मिळतो व मादीशी मिलन करण्यासाठी ते अनेक नर त्या वासाचा पाठलाग करत एका ठिकाणी येतात व त्या नरांच्या मध्ये नंतर भांडण चालू होतं. जे आपण रस्त्याच्याकडे बघतो की दोन साप एकमेकाला गुंडळत असतात व खाली पाडत असतात ते दोन्ही साप नर असतात आणि त्या दोन नर सापांचं भांडण चालू असतं आणि ते भांडण संपल्यानंतर त्यामध्ये जो साप विजेता होतो तो मादीसोबत जातो जो साप हरतो तो तिथून निघून जातो. ज्या दोघांचं भांडण चालू असतं तेव्हा मादी तिचा आसपास कुठेतरी असते पण आपण काय म्हणतो की आपण त्या दोन सापांना नर व मादी समजतो व यामुळे आम्ही गैरसमज निर्माण तर ते दोन्ही साप नर मादी नसतात दोन्ही साप नर असतात ते त्यांचे भांडण असते व ज्या सापांचे मिलन चालू असते ते साप कधी जास्त हालचाल करत नाही ते शांत पडून असतात. तरी कृपया अशी जर तुम्हाला कुठे दिसलं तर तिथं कापड टाकणे हातीकुंभ टाकणे किंवा त्यांना त्रास देणे असा कोणताही प्रकार करू नका. तसेच आपण जर सर्पमित्र असाल तरी सर्पमित्रांना पण एक नम्र विनंती आहे की जर असं तर तुम्हाला कुठे दोन नर साप दिसले तर त्यांना पकडू नका. तर तेथील लोकांच्या मध्ये जनजागृती करा. जर तुम्ही त्या दोन सापांना पकडले तर कदाचित जर तिथं आणखी काही नर साप नसतील तर त्या मादीबरोबर त्यांचे मिलन होणार नाही किंवा सापांची उत्पत्तीमध्ये थोडासा खंड पडू शकतो. त्यामुळे तसे दोन साप दिसले तर तिथं पकडू नका. तर लोक जर जमा झाले तर लोकांचे जनजागृती करा. लोकांना त्याविषयी समजून सांगा त्या सापांना मारू नका पकडू नका. एवढीच आपल्याला एक नम्र विनंती. जय हिंद जय शिवराय वंदे मातरम.